ताईंनी प्रस्तावनेमध्ये बोलताना असं शब्द वापरला होता, सह अनुभूती घेतल्याशिवाय शिकवणं अवघड आहे. अशी जर मुलं आमच्या वर्गांमध्ये आले तर आम्ही अप्रगत असा शिक्का मारू त्याच्यावरती. आम्ही खूप सांगतो पण त्यालाच काही येत नाही, आम्ही काय करतो असं आम्ही बऱ्याचदा अप्रगत मुलांकडे आम्ही असं बघतो. सहानुभूती घेण्याबद्दलच खरं तर तुम्ही मगापासून बोलताय, पण तरी तो शब्द आणखीन जरा अंडरलाईन करण्यासाठी मी हा प्रश्न विचारतो की सहानुभूती घेणं म्हणजे नेमकं काय असं सहानुभूती. आता आपण विचारला सहानुभूती म्हणजे काय. आता माझ्या दृष्टीनं मी सांगतो की साधारणतः आता वर्गामध्ये एक समजा 35 विद्यार्थी आहेत. 35 विद्यार्थी असे आहेत की सगळे वेगवेगळ्या जातीच्या मध्येमधले आहेत, वेगवेगळ्या परंपरेचे आहेत, वेगवेगळ्या भाषेचे आहेत, वेगवेगळ्या राहणीमानाचे आहेत. तर फक्त वर्गात आपण गेलो आणि शिक्षक म्हणून फक्त शिकवून आपण त्यांच्यापासून दूर नाही जाऊ शकत. तर त्यांच्यामध्येच त्यांच्या ज्या काही मूलभूत अडचणी असतील त्यांच्यामध्ये आपण समरस होऊनच ते आपल्याला शिकवावं लागणार त्या ठिकाणी, किंवा त्यांना जवळ तेवढे करूनच मग ते सगळं काही ते द्यावं लागणार आहे. वर्गात गेल्यानंतर तुम्ही जो एक आवश्यक पाठ आहे तो आता आज ह्या तासाला हा पाठ घ्यायचा आहे म्हणून जर आपण वर्गात गेलो तर तिथं आपण काहीच करू शकत नाही. वर्गात गेल्यानंतर पहिल्यांदा त्या सगळ्यांच्या सोबत राहून म्हणजे अनुभूती म्हणण्यापेक्षा आपणही त्या ठिकाणी विद्यार्थीच आहोत आणि त्यांच्या समोरच आहोत आपण, असंच करूनच मग तिथं अध्यापन करावं लागतं. आणि ते आता म्हणल्यासारखं ते सुद्धा त्या ठिकाणी लवचिकता ठेवूनच ते सगळं करावं लागतं. खरं तर आता पारंपरिक थोडंसं आता थोडं मागे राहिले. आता नवीन नवनवीन काही प्रयोग आपण त्या ठिकाणी करतोय आता की या विद्यार्थ्यामध्ये जे काही मूलभूत कौशल्य आहेत आता असे आपण जे म्हणलं त्या मूलभूत कौशल्याला आपण आता आधुनिकतेची काही जोड देतोय. उदाहरणार्थ पारधी समाजाचे काही विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडे नेमबाजी भरपूर चांगली आहे. नेमबाजी असं आहे की पक्षी जर वरून उडत असेल तर ते खडे मारून ते पक्षाला सुद्धा पाडू शकतात. त्यांच्यावर तो लिगोर नावाचा प्रकार असतो की ते नेम मारून असं उडणाऱ्या पक्षाला मारतात. त्याचं आम्ही असं केलं की त्यांना त्या क्रीडा विभागामध्ये आपला जो खेळ वगैरे असतात त्याच्यामध्ये आम्ही त्यांना उतरवून ते खरं तर ॲथलेटिक्समध्ये सुद्धा खूप चांगले आहेत. आणि त्याच्यानंतर मग आम्ही रायफल शूट नावाच्या खेळ प्रकारामध्ये त्यांचा त्या ठिकाणी सराव घेतला. तर त्यांच्या नेमबाजीला हा आधुनिक जोड दिली. तर गेल्या 3-4 वर्षापासून अनुभव असा की रायफल शूट या प्रकारामध्ये राज्यस्तरीय निवड होण्यामध्ये आपल्या शाळेतले आपल्या प्रकल्पावरचे गेल्या वर्षी 9 विद्यार्थी होते आणि यावर्षी 7 विद्यार्थी नेमबाजीमध्ये ते प्रथम आहे. त्यानंतर ॲथलेटिक्समध्ये आता आम्ही पाहतो पारधी समाजाचंच एक उदाहरण देतो तुम्हाला की पारधी समाज हरणाच्या मागे धावा लागले किंवा सशाच्या मागे धावा लागले तर ते त्याच्या पाठीमागे धावून त्याला धरतात. हरिण जसं पळते ना तसे हे लोक पळतात आणि तेवढ्या क्षमतेनं धावून ते हरणाला पकडतात. त्याचा उपयोग आम्ही असं केलो की सांगायला मला आनंद वाटतो की आमच्या शाळेमध्ये दरवर्षी साधारणतः 70 विद्यार्थी राज्यस्तरीयमध्ये पोहोचलेले असतात. त्याच्यामध्ये यावर्षी ॲथलेटिक्समध्ये 5 विद्यार्थी राज्यस्तरीयला गेले. आता एक शुभम भोसले नावाचा विद्यार्थी आहे, जेवूर नावाचं गाव आहे त्याचं, इथं करमाळा तालुक्यातच गाव आहे, तिथं एक भगतवाडी म्हणून आहे त्याच्या ते माळावर ते तो समाज राहतो. हा शुभम काय करतो, घरी गेले की हरणं पकडतो. तो शुभम सध्या 2 इव्हेंटमध्ये ग्रामीणमध्ये म्हणा आणि शालेमध्ये पण तो राज्यस्तरीयमध्ये आला आहे. आता शालेच्या स्पर्धा त्याच्या होणार आहेत. तो 3000 मीटरच्या स्पर्धेमध्ये आहे आणि तो 9 मिनिट आणि जवळजवळ 18-20 सेकंदामध्ये तो धावतोय. आणि राष्ट्रीयाला निवड झालेल्या खेळाडूंचं त्याच दरम्यानचं ते वेळ आहे, 9 ते 9 मिनिट 20 सेकंद वगैरे आहे आणि तो 9:15 ते 9:18 ह्याच्यात धावतोय. तर त्याची अशी जोड दिली की आम्ही त्याला त्याच्यामध्ये उतरवलं. त्याच्यामध्ये मुलीसुद्धा आहेत. त्याच्यानंतर खेळ प्रकारामध्ये सगळ्यामध्ये आहेत, ही चिवट आहेत मुलं. तर त्यांना मलखांबाचं आम्ही प्रशिक्षण त्या ठिकाणी चालू केलं आहे. अगदी ते त्यांच्याकडे आहेच, उपजत गुण आहेच, फक्त थोडंसं मोडलं केलं तर मलखांबामध्ये 6 विद्यार्थी राज्यस्तरीयला गेलेत. आता सध्या विलेपार्ले महोत्सव चालू आहे मोठ्या प्रमाणात मुंबईला, तर तिथं आपलं 10 जणांचं मलखांबाचं पथक सहभागी झालं आहे. त्या ठिकाणी बुद्धिमान आहेत मुलं. आपण जरी हे सगळं भटक्या समाज म्हणत असलो तर त्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीचे बुद्धिमत्ता आहे. चेसमध्ये आपले जवळजवळ 10 वर्षापासून किमान 4 ते 5 विद्यार्थी या राज्यस्तरीयमध्ये खेळू येतात. त्यात आता जी माहिती मगाशी उदाहरण दिलं रेखा राठोड नावाची, ती रेखा राठोड नॅशनलला खेळून आली, तिचा 2रा क्रमांक आला रेखाचा. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं ते करतोय आणि त्यांना कौशल्याचं हे आत्ता प्रशिक्षण शाळेमध्येच आपण चालू केलं. त्यांच्याकडे जे काही समजा लोहार आहे, घिसाडे आहे, घिसाडी समाजामध्ये त्यांचं पारंपरिकच घिसाडे काम ते घरी करत असल्यामुळं त्यांना काही हत्यार बनवणं
हे सगळं येत असल्यामुळे आता आम्ही तिथे एक वेल्डिंग मशीन आणली आणि त्याच माध्यमातून त्यांच्याकडनं ते शिकवणं आणि त्यांच्याकडे करून घेणं असे आधुनिक जोड दिले. जे चांगले बुद्धिमान मुलं आहेत ते आता पुढे शिकत आहेत. जे काही थोडे शाळेत कमी असतात ते काहीतरी वेगळ्या याच्यामध्ये आहेत आणि चांगले जे हुशार विद्यार्थी आहेत. आता एक ललिता नावाची मुलगी आहे की खूप हुशार आहे. तिच्या घरी डुक्कर पालनाचा व्यवसाय आहे. तिच्या घरी फक्त आई आहे आणि ते डुक्कर पालनाचा व्यवसाय आहे. पण ती मुलगी इतकी हुशार आहे की आता ती मुलगी बी ए करते. असे वेगवेगळ्या पद्धतीनं आता सुरुवात पारंपरिक सोडून आता नवीनतेकडं खूप चांगल्या पद्धतीनं मुलांना आता संधी मिळते आणि ते त्यामध्ये चांगले पारंगत असल्यामुळं खूप चांगल्या पद्धतीनं सध्या घडते. हा सांस्कृतिकचं करून गेलं माझ्याकडनं. सांस्कृतिकचा मागाशी नरसिंहभाऊने उल्लेख केला तर ह्या मुलांना साधारणतः मंगळवारचा विचार केला तर आपण चित्रपट वगैरे ते काही दाखवत नाही किंवा टी व्हीचं पण नाही त्या ठिकाणी. टी व्ही उपलब्धही नाही आणि दाखवतही नाही. तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांच्याच समाजामधले जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे काही कलागुण आहेत त्यांच्याकडे. समजा मसुंजुगी समाज आहे त्यांच्याकडे वेगळा आहे. बहुरूपी तर समाज आहे तो मुळातच कलागुण असणारा तो समाज आहे. गायनाची कला आहे त्यांच्याकडे. स्वतःची पेटी तबला घरात असल्यामुळे ते लहान मुलं सुद्धा वाजवतात. त्या ठिकाणी सांस्कृतिकमध्ये आम्ही असं केलं की त्याचे काही भाग पाडले. सांस्कृतिक विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी डेव्हलप केला आहे. त्या ठिकाणी जवळजवळ आपलं एक 70 मुलींचं एक झान पथक आपण थोडं सप्ताहिक पाहिलं त्याच्यामध्ये. ते झान पथक पुण्याला यायचं दरवर्षी गणपती उत्सवामध्ये 10 दिवस ती मुलं आमची 100 मुलं या ठिकाणी राहायची. तर झान पथक आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे पथनाट्य आहेत. वेगवेगळ्या पद्धतीची गीतं आहेत. त्यानंतर डपली पथक आहे. लेझिम पथक आहे. तर हे सगळं त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि बेटी बचाव नावाचं एक पथनाट्य की आम्ही त्याचा नेहमी उल्लेख करतो की ज्यावेळी सगळ्या मुलींच्या याच्या समस्येवरती ते चालू होतं जवळजवळ आम्ही 300 पेक्षा जास्त ठिकाणी बेटी बचाव हे पथनाट्य आजपर्यंत सादर केलं. जवळजवळ आम्ही आता जे संग्रह केला तर 20 प्रकारची पथनाट्य हे काही सगळ्या सामाजिक समस्येवरती आधारलेले बरेच पथनाट्य आहेत. त्यानंतर एक होय संघरूप सारे म्हणून आम्ही एक पथनाट्य बसवलं होतं की हे सगळे पालापालात राहणाऱ्यांची सगळी स्थिती आणि त्याच्यानंतर आत्ता ही पुढची स्थिती असं एक त्यामध्ये आम्ही दाखवलं होतं. तरी सांस्कृतिकमध्ये खूप मुलं चांगले आहेत. म्हणजे त्यांना जास्त वेळ काही ते शिकवून किती महिना 2-2 महिने त्याचा सराव वगैरे आम्हाला घ्यावा लागत नाही. अगदी थोड्या वेळामध्ये ती मुलं ते सगळे शिकून घेतात. हो आहे की त्यांच्या कवना किंवा त्यांच्या जातीच्या माध्यमातली जी काही गीतं आहेत त्यांच्या त्यांच्या सामाजिक ह्याच्यावरची ते सुद्धा गीतं आहेत आपल्याकडे. बहुरूपी समाजातले आहेत. मर्यावाला समाजातले आहेत. कैकडी समाजाची भाषा वेगळी आहे. कैकडी समाजातली सुद्धा गीतं वेगळी आहेत. आहे ते त्याचं संवर्धन आहे. आणि जरी आपण हे प्रमाण भाषा म्हणून शिकवत असलो तर त्यांच्याकडे त्यांची भाषा ही ती मुलं तिथं बोलतात तेही चालतं. आणि त्यांच्याकडे उपजत जे गुण आहेत त्याला काही असं आपण काही करत नाही. त्यांना उलट आपण समजा आता लमान समाज आहे तर लमान समाजामध्ये वाजवण्याची आणि गाण्याची कला एक वेगळी आहे. ते फेर धरून वगैरे ते गीत म्हणतात. समजा आता आमच्याकडे 10-12 विद्यार्थी आहेत तर ते वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. पण त्यांची जी गीतं आहेत पारंपरिक ते सगळ्यांना पाठ असतं. त्यामुळे तसे आपण त्या ठिकाणी ते घेतो आणि ते संवर्धन करतो. चांगलं कॉम्बिनेशन आता सरांनी आपल्याला सांगितलं की बोली भाषा प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. तिथपासून त्यांना पारंपरिक शिक्षणातलं पण सांगायचं आणि त्यांच्या जाती जमातीमधले जे काही कौशल्याचे मुद्दे आहेत ते पण वगळायचं नाहीये. त्याचंही संवर्धन झालं पाहिजे असं खूप चांगलं त्यामुळे कॉम्बिनेशन वाटतं ऐकताना. पण ही खरं तर तारेवरची कसरत आहे की त्यांना शिकवायचं पण आहे, त्यांची बोली भाषा पण शिकवायची आहे, प्रमाण भाषा पण शिकवायची आणि त्यांचं कौशल्य पण सांभाळायचं आहे, समाजात सन्मान पण मिळवून द्यायचा आहे, सुरक्षा पण मिळवून द्यायची आहे. असं अतिशय तारेवरची कसरत करावी लागते असं दिसतंय. पण मग हे सगळं करणारी माणसं कोण आहेत? हे सगळे शिक्षक कुठून येतात काम करणारे आणि त्यांना काही विशेष प्रशिक्षण दिलं जातं? आमच्याकडं जे पालावर शाळा चालतात शाळेमध्ये काही डीएड बीएड केलेली माणसं आम्हाला सापडत नाहीत आणि मिळत पण नाही. आम्ही काय करतो, चौथी असलेले, तिसरी असलेले, पहिली असलेले किंवा न शिकलेले आमचे ते शिक्षक असतात. तर 20 शाळेवरती 20 शिक्षक आहेत. त्या 20 शाळेच्या शिक्षकांची जर चित्रकथा बघितली तर खूप वेगळी आहे. तेच आमचे शिक्षक आहेत. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मीराताई भोसले म्हणून एक आम्हाला पारधी समाज आहे. निलंग्याची पालावर शाळा 5 वर्षापासून चालवते. मीराताईचं लग्न हे 12वं लग्न, म्हणजे आज ह्याला विकलं
10,000 रुपयाला ते घ्यायचे पैसे, बाप नंतर दारू संपली पैसे संपले की त्यांच्याकडनं काढून घ्यायची, दुसऱ्याला विकायची 20,000 असं करता करता 12व्या नवऱ्याकडे ते होती. 12व्या नवऱ्याकडे असल्यानंतर आम्ही आंसरवाडाला एक फटके मुक्तचा जागृती मेळावा म्हणून घेतो दरवर्षाला. त्या मेळाव्यामध्ये ते आले, मेळाव्यानंतर भेट झाली आणि मग संवाद झाला. आणखी 4 दिवसानंतर आमच्याकडे आले की असं सर आम्हाला पोलीस त्रास दिलेले आणि आता हे नवऱ्याकडनं बी नजारा नवरा बरा आहे चांगला आहे आणि ह्या नवऱ्याकडनं आमचा वडील काढून घेऊन आलाय, तुम्ही त्याला सांगा म्हणून आले. आता वडील बी थकलेला होता, म्हातारा झाला होता बिचारा, त्याला सांगत 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 आलं. मग त्यांना म्हटलं मी काय करू सांगा, म्हटलं आता मी तिच्यावरच जगतो, तिच्या पैशावरच जगतो आणि मग आता माझं तुम्ही तोडला म्हटलं सगळे, माझी संपत्तीच म्हणजे साधन संपत्तीच ती आहे. या विषय मनाला लागला आणि मग तिला म्हणलं की तू काही शिकले का, मी ते नवऱ्याने मला शिकवलं होतं, मग 7वीच्या परीक्षेला बसवलं, मी 7वी पास झाले असं ते सांगितले. मग ते एका विषयापासून मी सांगितलं की तू पालावरचे शाळा सुरू करते का बाबा, आता कुठले पोर आणणार. मग मी म्हणलं की तुझे एकूण 7-8 पालं आहेत, त्या पालांमधले एकेकाला 10 मुलं 15 मुलं 16 मुलं अशी एकेकाला आहेत. कारण जिथं आता ही नवरा आहे ह्यांच्याकडं महिला आली, तिच्याकडनं 2-3 मुलं झाले, ती त्यांच्याकडंच राहतात, बायको निघून जाते. असं करता करता त्या पालांमध्ये 22 मुलांची संख्या झाली. मग ती म्हणली अरे मला गुरुजी येतच नाही जास्त, तू कसा शिक्षक म्हणतो आम्हाला असं म्हणले. मी म्हटलं आन्सरवाड्याला एक 5-7 दिवस तुम्ही या, आम्ही इथं कसं करतो तुम्ही बघायचं, हे सगळं तुम्हाला येतंय. सगळं त्यांचं निरीक्षण झालं आणि तिला गुरुजी म्हणल्यानंतर कोणतं तू शिक्षिका म्हणल्यानंतर अभिमान वाटला आणि ती शिक्षक म्हणून झाली. आज तीच महिला राज्याची आदर्श स्त्री जीवन पुरस्कार तिला गेल्या वर्षी मिळाला. तर एका महिलानं 1647 लोकांना जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड हे सगळे मिळवून दिले. आज तिचा सन्मान म्हणून खूप सगळीकडं सांगितला जातो आणि त्या त्याच पतीकडं आहे आणि तिची सासरे म्हणजे तिचे वडील पण त्या पतीकडे येऊन थांबलेले आहे असं दिसतंय. महाराष्ट्रामध्ये 4.5% एकूण लोकसंख्येच्या या लोकांकडे काहीच नाही आणि त्यातली 10 मुलं आता एका शाळेत शिकत आहेत. अरे वा, आता BA DED मुलांचं आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात स्वागत आहे. त्यांनी अवश्य एकदा शाळेंना अगोदर भेटी द्याव्या, त्यांचा अभ्यासक्रम तयार करण्यामध्ये साथ द्यावी. त्या पालांमध्ये शिक्षक म्हणून किंवा शिक्षकांना शिकवण्याचं काम त्यांनी करण्याचा जर मानस निर्माण झाला तर आमच्या कामामध्ये आपल्या कामामध्ये खूप मोठं भर पडेल असं मला वाटतं. अशांची खूप गरज आहे आणि आता एक एक पाऊल आपण पुढे आलोय. त्या पालावरच्या शाळेच्या माध्यमातून आतापर्यंत 26,000 मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात जोडतात.
हाच विषय घेऊन महाराष्ट्र शासनापुर आम्ही लढत होतो. मुख्य शाळा यांच्यावरती शासन जबाबदारी देतं की आरटीआय ऍक्ट कायदा झाला, अमुक झालं, तमुक झालं, आणि तुम्ही सर्वेक्षण करा, शाळा बाह्य मुलं शोधून आणा असं सगळं सांगतं. सांगितल्यानंतर शाळेचे शिक्षक किंवा मुख्याध्यापक असतील ते आपल्या गावातल्या कुसामध्ये फिरतात, सर्वेक्षण करतात, शाळा बाह्य एक मुलगा निघाला तर तिच्या आपल्या मागं संसेमेरा लागतो असं म्हणून तिच्याकडे ते दुर्लक्ष करतात, आताच तिचं नाव उडून टाकतात. असं सर्वतोपरी महाराष्ट्रामध्ये खूप मोठी संख्या आहे. आता आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर एकूण 12 मुलं शाळा बाह्य दाखवली गेली आणि आमची तिथं एकूण 6 पालावर शाळा चालतात. 6 पालावरचे एकूण विद्यार्थी संख्या 1104 आहे. असा मोठा कॉम्युनिकेशनचा विषय आहे तो. ह्याचा अर्थ असा आहे की कोणी ह्या सर्वेक्षणाकडं बघण्याचा दृष्टिकोन आपली कातडी पचवता कसं येईल असा विषय करतो. ह्याचा शासनाच्या दरबारामध्ये हे सगळं मांडल्यानंतर त्याने सर्वेक्षण लावलं आणि परत ती स्थिती आणून ठेवली. सर्वेक्षण झालं आणखी 10% संख्या 5-10% संख्या वाढली, परंतु मूळ प्रश्न तसाच राहिला. या सगळ्या मुलांचं सर्वेक्षण 2 अंगानं करायचं शासनाकडे आम्ही आता विनंती करतोय. आता ते बऱ्याच संस्थेच्या अंतर्गत आता औरंगाबादला एक बैठक झाली, त्याच्यामध्ये शासनाने ते हे केलं, मंजूर केलं की पूर्ण महाराष्ट्र ओव्हरऑल महाराष्ट्रातले अशा समाजाचा शोध घेऊन त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आणणं असं सुरू झालेलं आहे. आता खूप मोठी संख्या निघेल, त्याच्यामध्ये या मूळ धारेशी जोडण्याचा प्रयत्न सुरू होईल. अरे ते तर खूपच आमची एक मोठं गडबड आहे. आम्ही शाळा म्हणलं की अधिकारी येतो, तुमची मान्यता दाखवा, अमुक दाखवा, तुमच्यावर केस दाखल करतो, अनाधिकृत तुम्ही चालवता, अमुक करता, तमुक करता असं म्हणून आमच्या उमरग्याच्या शाळेत तर 2 नोटीस दिल्या शिक्षण अधिकाऱ्याने, तुम्ही जर शाळा चालवली तर तुम्हाला ह्याचं उत्तर शासनाला द्यावं लागेल, अनाधिकृत तुम्हाला काही करता येणार नाही. मी म्हणलं गोशाळा असते, त्याला काही कुणाची मान्यता घ्यावी लागते का? शाळेच्या मुख्य प्रवाहात जोडायला देखील आम्हाला काही शाळा चालवायचे हाऊस नाही किंवा हे नाही, पण आम्हाला त्या मुलांना शाळेच्या प्रवाहात जोडायचे आहे. आमची शाळा म्हणजे 3 तास शाळा, 3 तास त्या मुलांचं सगळ्या गोष्टी करून आम्ही तिथं एका वस्तीमध्ये 5 वर्ष प्रयत्न करतो. 5 वर्ष झालं की त्याला विकसन केंद्र म्हणतो आम्ही. 5 वर्ष त्या शाळेतला 100% मुलं त्या 100% पालावरच्या शाळेतून प्रमाण शाळेमध्ये गेले पाहिजेत. शाळा चालवणं आमचा उद्देश नाही. त्या एका शाळेचा विषय धरून त्या वस्तीचा सर्वांगीण विकास करण्याचं माध्यम जोडणं, तिच्यामध्ये आरोग्याच्या संदर्भातचं, बचत गटाच्या संदर्भातचं, कौशल्य विकास म्हणून उद्योगाच्या संदर्भातचं सगळे विषय एक शिक्षिका सगळ्या विषयाला धरून काम करते. आता एक उदाहरण सांगता येईल आपल्याला एक विकसन केंद्राची. आता जिथं मी गेली 19 वर्ष झालं काम करतोय ते आहे अनसरवाडा गाव. बोलताना तिने म्हणले तारेवरची कसरत करावी लागते, त्या कसरतीतल्या लोकांना महाराष्ट्र कर्नाटक आंध्रामधून एकत्र केलं आणि 5 कुटुंब कसरतीचे खेळ करण्यासाठी अनसरवाड्यात दाखल झाले. कसरतीचे खेळ झाले, कसरतीचे खेळ करून लोकांनी काही ज्वारी दिली, कांदे दिले, अमुक दिले, काही जण दारू दिली, हे सगळं झालं. हे सगळं झालं आणि त्या मुलांची अवस्था बघितली तर मुलं दारू पिलेले, आई दारू पिलेली आणि वडील बी दारू फुल पिलेली. आता दारू म्हणजे काय हा विषय समोर येतो. दारू म्हणजे आपण जखमेवर टाकायचं जे स्पिरिट टाकतो, जखमेवर टाकायचं स्पिरिट असतं ना, ते स्पिरिट पाण्यामध्ये घुसळून पितात. का पितात? त्याचं कारण असं आहे की दिवसभर कसरतीचे खेळ करत असताना त्याला जी अंग कौशल्य करावं लागतंय, पोटात अन्न गेलं की त्याला ते वागता येत नाही किंवा उड्या मारता येत नाहीत, काही करता येत नाही, म्हणून ते दिवसभर रिकाम पोट ठेवायचं आणि रात्रीच्या वेळेस हे करायचं. रात्रीचे हे करत म्हणजे जेवण करण्याच्या अगोदर श्रम आपलं कमी व्हावं असं म्हणून ते औषध घ्यायचं. औषध म्हणजे दारू गुंगीचं सगळं हे आहे, जेणेकरून आपल्या वेदना होणार नाहीत असं म्हणून घ्यायचं. अशीच आदत लागत लागत पूर्ण समाजाला पूर्ण महाराष्ट्राची तशी लागली. मग तिच्यातली आम्हाला एक माई सखूबाई म्हणून तिथं
त्यांच्या वस्तीमध्ये अनसरवायला आली आणि तिथे कसरतीचे खेळ करून पालामध्ये बसले होते. तिनं ते सगळं स्पिरिट उरगळून सगळ्यांना पाजायची. मग तिची माझी भेट झाली, मुलं त्रास द्यायला लागलेत म्हणून गेलो आणि ते सगळं हे आला, संबंध आला. पण त्या सखूबाईनी सगळी अवस्था बघितल्यानंतर लक्षात असं आलं की पालक, बालक आणि आई हे सगळे जण म्हणजे एकदम मंत्रमुग्धपणाने पिरलेत आणि एकदम एकदम चांगले भांडण करत आपलं आपलं निवांत बसलेत. कुण्या जगाशी काही संबंध नाही, काय नाही, आपलं आपलं चालू आहे त्यांचं काहीतरी. काय बाबा, हे कदम विचित्र आहे सगळं भानगड असं वाटलं. कारण माझेच वडील पिल्यामुळं जी आमची अवस्था झाली ती तशीच तिची अवस्था झाली आहे हे लक्षात आल्यानंतर एक एक या विषयाला सुरू झाली. की मुलांचं शिक्षण करण्यासाठी त्या भाषा येणं गरजेचं होते. सखूबाई नावाच्या ज्या काही दारू विकणाऱ्या महिला होत्या तिने हळू हा माझा त्याचा संबंध जुडला, म्हणजे संबंध आला बोलण्याचा आणि तिने मला भाषा शिकवलं. भाषा शिकवता शिकवता आम्हाला 7 विद्यार्थी मिळाले. 7 विद्यार्थ्यांचे आज ताग आहेत 83 विद्यार्थी तिथं शिक्षण घेतात आणि गेल्या वर्षी स्कॉलरशिपमध्ये 34 मुलं, एकूण 12 मुलं स्कॉलरशिपमध्ये स्कॉलरशिप तारक झाले. जे मुलं भिक्षा मागून जगायचे सगळं करून जगायचे. आता आम्ही त्या मुलांना काही नोकरी लागेल, हे करल ते करल असं म्हणत नाही. आता आमचा पहिला विद्यार्थी तिथला बँड मास्टर आहे, बँड वादनाचं सगळं करतो. त्या एका माणसाला आम्ही या मुलांना शिकवलं होतं, त्या मुलांनी 120 लोकांना शिकवलं. 120 लोकांचं गेल्या वर्षीचं बँडचं उत्पादन 37 लाख रुपये झालं. त्याचं 1 रुपये उत्पन्न होतं. उत्पन्न मोजायचं कसं हा विषय होता. उत्पन्न आम्ही कसं मोजायचं की सोबत असणारे 10-12 मुलं त्यांचे आणि कुत्रे मांजर गाढव जे असतील ते म्हणजे सगळे साधन संपत्ती त्यांची. या साधन संपत्तीच्या आधारावर ते जगायचे. पण एकदा असं घडलं, मी ते वस्तीत गेलो. वस्तीत गेल्यानंतर गणपत मामाने एक बांबू, आपला जो विळूचा बांबू असतो ना, ते आपलं आडूला ठेवला होता आणि तिथून असं पाल टाकून त्याचं घर तयार झालं होतं. त्या बांबूमध्ये त्यांनी काय केली होती, पहिले 1-1 रुपयाच्या कागदाच्या नोटा होत्या ना, 1 रुपये 2 रुपयाच्या, त्यांनी कागदाची सुरळी करून त्या बांबूमध्ये घातलं होतं. आणि नवरा बायकोचं एवढं भांडण लागलं की तुफान भांडण लागलं दारूच्या नशेमध्ये. ते बांबू त्यांनी उपसला आणि बायकोला खनखन मारलं आणि मी तिथंच होतो. अरे मारू नको मारू नको म्हटलं तर तू मारला. मारल्यानंतर तिथे बांबू फुटला आणि बांबू मधून जे पैसे पडले ते पैसे मला बघितलो. आता म्हणलं हे पैसे जमा करतात, पैसे जमा करतात हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बचत गट सुरू केला. पहिल्यांदा बचत गट सावित्रीबाई फुले महिला बचत गट, एकलव्य पुरुष बचत गट. त्या बचत गटाच्या आधारानं 1-1 रुपयाची क्रांती ही जवळपास 87 प्लॉट त्यांनी प्रत्येकाचे हक्काचे घेतले आणि या देशातलं हक्काचं जागा त्यांची मिळाली आणि त्याला हळूहळू तिथं प्रवाह सुरू झाला. गाव विरोधात होतं. गावातले लोक म्हणायचे हे डोपाऱ्याचे लोक आमच्या गावात आल्यानंतर आम्हाला डोपाऱ्याचं गाव म्हणतील, आमच्या गावाला कलंक लागल, असले मळकट कळकट असलेले लोक, 2-2 आवडा याच्या दुर्गंधी येते, आंघोळ करत नाहीत काही नाही, हे लोक जर आमच्या गावात रोगराई शिरल, अमुक करल तमुक करल. आणि मी चाललेलं बघून लोक मला नाव ठेवायच्या, म्हणायचे याच काहीतरी गडबड आहे बरं, हे कशाला चाललं डोंबाऱ्याच्या वस्तीमध्ये, काहीतरी गडबड आहे असं म्हणायचे. माझ्यासोबत माझे घरचे आई नको कोणीच नको, हे सगळे गाव विरोधात. गावाने मलाच वाईट टाकलं, पुन्हा 5-7 वर्ष तर मला कोणी जेवायला बोलवत नव्हतं, कशालाच बोलायचं नाही. असं करता करता एक वेगवेगळ्या जसे प्रश्न पडायचे तसे त्याचे उत्तर शोधत जायचं, जसे प्रश्न पडायचे तसे उत्तर शोधायचे. आणि असे खूप किस्से आहेत वेगवेगळे, ते काही सांगणं कठीण आहे. एकूण एक विकसन केंद्रामध्ये जसं ते बँडचं एकाला शिकवलं त्यांनी शिकवलं. आता आपण हे सगळे जे कपडे घालतो, आम्हाला लोक जुने कपडे वापरलेले ज्यांचे लिवणं त्यांना कठीण आहे असे लोक कपडे द्यायचे. आम्ही आवडीनं ते कपडे सगळे गटुडे करून बांधून आणायचा, आम्हाला हौस वाटायचे आणि आमच्या लोकांनी घातलं की ते काय असं रुबाबदार वाटायचे, सगळे छान छान वाटायचे. मग जे तिथून मी वापरू शकत नाही त्याचं काय करायचं हा प्रश्न पडला. आता तेही वापरू शकत नाही, फाटले तुटले मळेले सगळे घाण आहे. तिच्यापासून सतरंज्या तयार करायचं आम्ही हातमाग सुरू केला. तिथं आम्ही एकदा बघितलं होतं की आमच्या जुन्या म्हणजे काळामध्ये तिथे घोंगड्या तयार व्हायच्या, घोंगड्यापासून ते लोक विकत घ्यायचे. अरे हे विकतंय असं कळल्यानंतर त्या जुन्या कपड्यापासून हातमागावरनं सतरंज्या तयार करायचं सुरू केलं. आणि आता बघता बघता
तिथल्या 30 महिलांना चांगलं काम मिळालं. एक महिला 6,000-7,000 रुपये महिन्याला कमवते, जिचं उत्पन्न दिवसाकाठी 1 किलो वाळलेली भाकर, एक तांब्यावर सालन खराब असलेलं आणि 1-2 रुपये भिक्षा म्हणून पाया पुरून आणलेली, एवढं जिचं उत्पन्न होतं तिचं आज दिवसाला उत्पन्न 350 वर गेलं. आणि मग तिनं तिची उत्पन्न वाढलं, तिच्यामुळं तिचे मुलं शाळेत आले, तिच्यामुळं सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि आता बघता बघता त्या केंद्रातला जो सतरंजी बनलेला साहित्य असेल तिची क्रांती गावावरती झाली. प्रत्येक गावातला घरातला माणसाच्या घरी सतरंजी आहे आणि ती सतरंजी तो आनंदानं आतरतो. ती सतरंजी तयार करून घेण्यासाठी त्या वस्तीमध्ये तो येतो, त्यांच्याशी संवाद करतो. तिच्यामुळं काय झालं की वस्तीतले लोक गावात यायला लागले, गावातले लोक वस्तीत यायला लागले, दोघांचा संवाद व्हायला लागला आणि गाव आणि वस्ती जोडता आलं आणि एकमेकाची सांगड घालता आली आणि दोघांच्या बोलण्यामधला राहण्यामधला अंतर सगळं लक्षात आलं. आणि तिसरी गोष्ट एक घडली, तिथं बनलेला माल नुसता तिथं गावाचाच राहिला नाही तर तालुक्यातल्या 122 गावांमध्ये गेला आणि तिथून आता बाहेर देशा ओमान पर्यंत गेला आणि त्याला राज्य सरकारनं उद्योगाचा आदर्श उद्योग पुरस्कार म्हणून ह्या वर्षी महाराष्ट्र शासनानं गेल्या वर्षी दिला. आणि त्या आमच्या ताराभोष म्हणून त्याला उद्योगिनी पुरस्कार नाशिकला मिळाला. एक छोटी गोष्ट, एक पालावरची शाळा ह्या सगळ्या गोष्टी करू शकते. माणूस म्हणून सगळे दस्तऐवज त्याला मिळू शकतात, माणूस म्हणून समाज स्वीकारा तयार होतो, माणूस म्हणून राहण्याची पूर्ण हे तयार होते. आता तिथं 650 लोक राहतात आणि आता त्यांना वाटतंय की पूर्ण महाराष्ट्रातला जो डोंबारी समाज आहे त्यांना वाटतंय की ती प्रत्येक जण त्याला गाव नसल्यामुळं ते आन्सरवाडचं नाव सांगतात. तुम्ही कुठलंय म्हणलं का, ते तिकडत राहतात, परंतु कुठलंय म्हणलं की आन्सरवाड्याच्या म्हणतात. ते आन्सरवाडला कधीच आलेलं नसतं, कधी तर येतात कार्यक्रमाला, कारण राहायला गावच नाही, त्याला सांगायला नावच नाही, प्रत्येकात स्वतःचं नाव नाही. असं एक ठिकाण तिथे तयार झालं आणि स्वाभिमानाने ते दर 2 वर्षानंतर एकत्र येतात. महाराष्ट्रातले सगळे पंच लोक येतात आणि एक एक विषय तिथून सुरू झाले. पुनर्विवाहाला मान्यता नव्हती, पुनर्विवाहाला मान्यता मिळाली. पुनर्विवाह करणं हे 3 वर्षाला लग्न केलं आणि तिचा नवरा वारला की ते आयुष्य तसंच काढायची. आता आमच्या वस्तीमध्येच की 36 महिला अशा होत्या की ती आयुष्य काढत होत्या पूर्ण. आणि पण दुसऱ्यांना जर शिवलं तर त्याला लगेच त्याचा सरपंच त्याला लगेच दुसऱ्या दिवशी दंड घेतो, 150 रुपये दंड, मग ती दंड भरण्याचं तिचं आयुष्य घालायचं. असं सगळे वेगवेगळ्या गरतेमध्ये अडकलेले, ती जात पंचायत करून महाराष्ट्राच्या संदर्भातला विचार केल्यावर ती एक जात पंचायत समाजाची पंच परिषद नुसतं पुनर्विवाहाला मान्यता करण्यासाठी 6 दिवस चालली, पुनर्विवाहाला मान्यता मिळण्यासाठी. मग ती पुनर्विवाहाला 6 दिवसाच्या आटापिटानंतर मान्यता मिळाली, तिथं 2 लग्न लागले आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणच्या महिलांना मुक्ती झाली. आरोग्याचं कुणी काम करत नव्हतं, आरोग्याचं औषध कुणी घ्यायचं नाही. रानपाला झाडावरचे जे काही पाला पाचोळा असेल तिच्यापासून ते औषध तयार करून आपण प्यायचे. परंतु आता तिथली सगळी महिला किती तर बालक असं वारले पोटामध्ये आणि बाळंतपण न होता किती तर महिला तिथं वारल्या, पण डॉक्टरला कोणी हात धरू दिला नाही, डॉक्टरकडे कोणी गेलं नाही. आता तिथं आरोग्याच्या तिथलीच महिला सगळ्या पालावरील शाळेच्या आरोग्याचं काम करते. कविता वाघे म्हणून पूर्ण पालावरील शाळेचं आरोग्याचे प्रमुख आहे ते महाराष्ट्राचे. ज्या महिलांना स्वतःच काही नव्हतं ते तर पूर्ण आरोग्याचे सगळे पूर्ण आहे बोलत. असं सगळं एक एक अंगानं एक विकसन केंद्र जसं आन्सरवाड्यात सुरू झालंय तसं आता उमरग्यात सुरू केलंय. आता तिथं पालावरील शाळा 5 वर्ष चालली तिथं थांबून मग ते विकसन केंद्र करतो आणि तिथं पूर्ण त्या वस्तीचं वस्तीतल्या लोकांनी स्वतःहून आपला आपला विकास करून घ्यायचा आणि याला समाजाने सहकार्य करायचं, समाजाच्या मूळ धारेशी जोडायचं, असं काम चालू आहे. तिथे एक महिला जी सखूबाई मला जे शिकवलं ते ना, त्या महिलांनी शिकवलं त्या माईचं नाव आहे आमच्या सखूबाई बंडीनगर. ते माई आता 65 वर्षाची आहे, गेल्या वर्षी 7वी पास झाली ती. घरी बसून मुलांबरोबर बसायचे, 7वी पास झाली. आता ते पूर्ण प्रकल्पाची जबाबदारी ते अध्यक्ष आहे, पूर्ण प्रकल्पाचा हिशोब बिशोब 10 लाखाचा हिशोब ते स्वतः करते आणि सगळ्या गोष्टी ते करतो. माणसाला माणूस पण देण्याचं अतिशय महत्वाचं काम ही सगळी मंडळी करतात. खरं तर खूप प्रश्न आता सुचतात आणि मला सगळ्यांच्या चेहऱ्यावरही दिसतं की खूप बोलायचं आणि तुमचं ऐकायचंय खरं तर आम्हाला सगळ्यांना, पण वेळेच्या ह्याच्यामुळे आपण इथे थांबणार. माझ्या मनातला खरं तर शेवटचा प्रश्न मी विचारणार होतो
तो आता विचारून ठेवतो आणि खरंच उत्सुकता आहे की हे सगळं करण्यामागची प्रेरणा कशी काय टिकून राहिली या सगळ्याच मंडळींची. तुमच्या तिघांची तर आहेच, पण ठिकठिकाणी जी अशी मंडळी काम करतात त्या सगळ्यांची प्रेरणा कशी टिकून राहिली असा खरं मोठा प्रश्न मनामध्ये घेऊन आता आपण थांबूया. आपल्या सगळ्यांच्या कामातली आपली प्रेरणा, आपल्याकडे तर नाकी डोळी लिटस असलेली पालक, सजग असलेले पालकांना मुलाला पाठवायचे शाळेमध्ये असे पालक आपल्याकडे असलेले, अशी आम्ही अतिशय भाग्यवान मंडळी आहोत याचा साक्षात्कार आम्हाला पुन्हा पुन्हा होत होता. आणि आम्ही उगाचच आमचे प्रश्न खूप मोठे आहेत असं वाटत होतं असं मला स्वतःला माझ्या मनामध्ये आता आलं की आम्हाला असं वाटत होतं आमचे बरेच प्रश्न आहेत, तुम्हाला काय माहिती आमचे काय प्रश्न, आम्ही काय मुलं सांभाळतो आमचं आम्हाला माहिती, असं काही नाही. आमची मुलं खूप चांगली आहेत आणि आम्ही खूपच सुखात काम करतो असं एक मनामध्ये आलं. अतिशय सह अनुभूती घेत आम्ही इथून पुढे आमच्या मुलांबरोबर मिळून मिसळून काम करू आणि शिक्षणाचा एक वेगळाच पदर आज आपल्या सगळ्यांसमोर तुम्ही तिघांनी सहज गप्पांमधून उलगडून दाखवला. सुरुवातीला दोघांच्याही बोलण्यामध्ये आलं की तुम्ही फार तत्वज्ञान जाणणारी जाणती मंडळी आहात, पण खरं तर उलट आहे, तुम्ही सगळेजण जाणती मंडळी आहात. आम्हाला अजून बरंच काही कळायचं राहिलेलं आहे असं आजच्या मुलाखतीतनं आणि तुमच्या गप्पांमधनं आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. या सगळ्याबद्दलचा आनंद व्यक्त करण्यासाठी म्हणून मी आदरणीय पोंक्ष सरांना विनंती करतो, त्यांनी आपल्या सगळ्यांच्या वतीनं ही भेट आपल्या तिघांनाही दिलेली आहे.